नमस्कार मित्रांनो बघा पनवेल महानगरपालिका यांच्याकडून गट क ते गट ड यामधील जे रिक्त जागा आहे याच्यासाठी सरळ सेवा पद्धतीने जागा भरण्यासाठी ही एक ॲडवर्टाइजमेंट आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचे ते पनवेल महानगरपालिकेसाठी ऑनलाईन फॉर्म भरू शकतात बघा टोटल एकेचाळीस पदे दिलेले आहे त्याच्यानुसार जेवढे पद आहे ते सुद्धा इथे नमूद केलेले आहे जसे माता व बाल संगोपन अधिकारी एक पद आहे क्षयरोग अधिकारी हिवताप अधिकारी वैद्यकीय अधिकारी पशुशल्य चिकित्सक महानगरपालिका उपसचिव महिला व बालकल्याण अधिकारी अशा प्रकारे पूर्ण पद दिलेले आहे बघा अग्निशमक घटकमध्ये टोटल बहात्तर जागा आहे चालक यंत्र त्याच्यामध्ये एकतीस जागा आहे औषध निर्माता एक जागा आहे त्यानंतर बघा परिचारिका पंचवीस जागा आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकीमध्ये सात जागा आहे कनिष्ठ अभियंता विद्युतमध्ये सहा जागा आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य सोळा जागा आहे कनिष्ठ अभियंता हार्डवेअर नेटवर्किंगला एक जागा आहे सर्वेअरसाठी चार जागा आहे स्वच्छता निरीक्षकसाठी आठ जागा आहे कनिष्ठ लिपिकसाठी पाच जागा आहे त्यानंतर बघा वाहनचालकसाठी दहा जागा आहे लिपिक टंकलेखनसाठी एकशे अठरा जागा आहे माडी यासाठी आठ जागा आहे पूर्ण जी पी डी एफ आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण पी डी एफ एकदा वाचून घ्यावी आणि त्यानंतरच आपला फॉर्म भरावा बघा ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक कसं असणार आहे तर अर्ज नोंदणी तेरा सात दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे ती असणार आहे सतरा आठ दोन हजार तेवीस आणि जे परीक्षा शुल्क असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा सतरा आठ दोन हजार तेवीस लास्ट डेट असणार आहे आणि परीक्षेच्या जे हॉल तिकीट आहे ते सात दिवस अगोदर आपल्याला पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर असा हा टाईमटेबल आहे फॉर्म भरण्यासाठी तर जे विद्यार्थी इलिजिबल आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का याच्यात सुद्धा जागा दिलेली आहे तर तुम्ही पूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यावी की कोणत्या फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल आहे म्हणजे कोणत्या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहे जर त्या पोस्टमध्ये इलिजिबल असाल तर जागा चेक करून घ्यावेगेर आणि त्याआधी एज्युकेशन क्वालिफिकेशन पण दिलेलं आहे तर तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल आणि जर तुम्ही इलिजिबल असेल तर तुम्ही पनवेल महानगरपालिकासाठी फॉर्म भरू शकता बघा परीक्षा शुल्क किती असणार आहे फॉर्मसाठी गट अ व गट ब ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये चालन असणार आहे आणि मागासवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी नऊशे रुपये चालना असणार आहे आणि जे गट कमधील जे फॉर्म आहे याच्यासाठी जे ओपन कॅटेगरी आहे यांच्यासाठी आठशे रुपये चालना आहे आणि जे कास्टमध्ये आहे त्यांच्यासाठी सातशे रुपये चालन आहे आणि जो गट ड आहे त्यासाठी ओपन कॅटेगरीला सहाशे रुपये चालना आहे आणि जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपये चालना आहे त्यानंतर वयोमर्यादा बघा किती दिलेली आहे तर वयोमर्यादा ही, ही ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष दिलेली आहे आणि मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षे दिलेली आहे तर जे विद्यार्थी एजमध्ये इलिजिबल आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात पूर्ण पी डी एफ एकदा व्यवस्थित वाचून घ्यावी त्यानंतरच फॉर्म भरावा कारण टोटल पोस्ट एकेचाळीस दिलेले आहे तुम्ही ज्या पोस्टमध्ये इलिजिबल असाल त्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज भरायचे असतील तर त्याला वेगळे शुल्क तुम्हाला भरावे लागणार आहे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ईमेल व एम एसद्वारे कळवण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे पनवेल महानगरपालिकेची ॲड आलेली आहे ज्या फॉर्मसाठी तुम्ही इलिजिबल आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता सर्व पोस्ट दिलेले आहे एकदा पोस्ट इलिजिबल कॅ क्रायटेरिया त्यानंतर एज्युकेशन क्रायटेरिया एज क्रायटेरिया सर्व बघून घ्यावे व सात दोन हजार तेवीसपासून सतरा आठ दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर या दरम्यान तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यावा काही अडचण आल्यास कमेंट्स करा व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा